मैं हूं सानिया इदरीसी, आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। शिवसेना के खिलाफ बगावत करने के बाद शिंदे गुट में शामिल होने वाले अंतिम विधायक संतोष बांगर को रविवार को अजनगांव सुरजी में शिव सैनिकों के गुस्से का सामना करना पड़ा। इस दौरान शिव सैनिकों ने उनकी गाड़ी पर लगातार हाथ पीटा और साथ ही 50 खोके एकदम ओके के नारे भी लगाए गए। गाड़ी में उनके साथ उनकी बहन और पत्नी भी मौजूद थी। आपको बता दें कि इस हमले के पीछे ये वजह है कि एक बयान में संतोष बांगर ने चैलेंज दिया था कि मुझे छूकर बताओ। संतोष बांगर ने इस हमले के बाद कहा कि आप इसे हमला क्यों कह रहे हो, इसे तो डकैत और चोरी कहते हैं, ये हमला नहीं चोरी है। मी, माझी पत्नी आणि माझी बहीण देवदर्शनासाठी अमरावती या ठिकाणी आम्ही गेलो आणि अंजनगाव सुरजी या ठिकाणी दर्शन करून बाहेर निघाल्यानंतर काही 10-5 लोक आले आणि त्यांनी गाडीवर काहीतरी थापड मारण्याचा प्रयत्न केला आणि काही नारेबाजी केली। मला वाटते की याला हल्ला म्हणता येणार नाही। हे तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीनं घरामध्ये चोर घुसतात आणि चोरी करून पळतात या पद्धतीचं त्यांनी कृत्य केलेलं आहे, याला हल्ला म्हणता येणार नाही। पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की हल्ला कशाला म्हणतात, डाका कशाला म्हणतात। घराच्या समोर तुम्हाला सांगतो फटाका लावायचा आणि फटाका फोडल्याच्या नंतर सगळ्या गावांना दंडी द्यायची की मी या गावामध्ये या घरामध्ये या डाका टाकणार आहे, त्याला डाका म्हणावा, ध्यानात ठेवा, त्याला हल्ला म्हणावा। हे जे कृत्य केलंय हे तुम्हाला सांगतो भ्याड हल्ला होता। याच्यात कुठल्याही प्रकारचा, या लोकांनी माझ्या घरामध्ये माझ्या गाडीमध्ये जर माझी पत्नी आणि माझी बहीण जर नसती तर या लोकांना तुम्हाला सांगतो कळून चुकला असता की संतोष बांगर का आहे। त्या ठिकाणी गाडीच्या खाली उतरून एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय तुम्हाला सांगतो मी छत्रपती शिवरायाचा मावळा हा गप्प बसला नसता। हे काय तुम्हाला सांगतो की, आणि जे मागे मी बोललोय की माझ्या गाडीच्या काचाला टच करून दाखवावं, आजही त्याच्यावर मी ठाम आहे। माझ्या गाडीला जर काचाला जर टच केलं तर ज्या पद्धतीने मी मागे बोललो होतो त्या मतावर मी आजही ठाम आहे। संशय काय तुम्हाला सांगतो, असेच भाडू भारतीय काय म्हणतात ते भाड्याचे टट्टू असतील, कोणीतरी लावून दिला असेल कोणीतरी, आणि त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की संतोष बांगरला जर शिवी दिली, संतोष बांगरच्या गाडीवर जर हात मारला तर आपल्याला टीव्हीवर दाखवतात आपण मोठं होतो, या पद्धतीने हे कृत्य केलेलं आहे।